सांगोला तालुक्यातील सर्वात मोठा तलाव बुद्धिहाळ तलाव 22 वर्षांनंतर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने या तलावाची सांड आता वाहू लागली आहे। त्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधव आता आनंदित झाला आहे। नमस्कार, हा जो तलाव आहे बुद्धिहाळ मध्यम प्रकल्प म्हणून आहे। हा तलावाचं काम दुष्काळी कामाच्या वेळी 19/2 रोजी चालू झालेलं। हा प्रकल्प 1957 रोजी कंप्लीट झालेला आहे। ह्याचा जो पाणीसाठा आहे 752 MCFT आहे। हा 22 वर्षानंतर प्रथम हा इथून सांडवरून 22 वर्षानंतर पाणी ओव्हरफ्लो झालेला आहे। हा 100% आज इथं पाणीसाठा झालेला आहे। आणि ह्याचं जे राब क्षेत्र आहे यामध्ये 10 गावांचा समावेश होतो। खाली 4521 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे कमांडमध्ये। आणि सदर तलावातून भविष्यात इथं आपण पुरेपूर नियोजन करून या राब क्षेत्रातील सर्व गावांना आपण पीक क्षेत्र वाढवण्याकरता या अनुषंगानं विभागामार्फत पुरेपूर सहकार्य करण्यात येईल। या प्रकल्पावर 17 पाणी वापर संस्था आहेत। पाणी वापर संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात। अगदी कमीत कमी पाण्यामध्ये रोटेशन काढलं जातं। आम्ही फक्त खात्याची माणसं त्यांना सहकार्य करतो पाणी सोडण्याचं। तलाव आत्ता पूर्ण भरल्यामुळं पाणी वापर संस्थांचा असा अंदाज आहे की आम्हाला आता 1-1.5 वर्ष पाण्याची कमतरता वाचणार नाही। त्याच्यामुळं डाळिंब उत्पादन म्हणजेच फळबाग आहेत, त्याचप्रमाणे दूध उत्पादन आणि इतर याच्यामध्ये फार मोठी वाढ होणार आहे। दुष्काळी भागातला आता हे 22 वर्षात पहिल्यांदाच हा प्रकल्प भरला, त्यामुळं जनतेत अतिशय आनंद आहे। लोक उत्स्फूर्तपणे जलपूजन करू लागलेत। एक पर्यटन स्थळ म्हणून ह्याचा आता स्वरूप आलं आहे। पाणी बघायला आमचे लोक सांगली कोल्हापूर इकडं बघायला जात होते, आज आता तेच लोक इथं सांगोल्यातल्याच प्रकल्पाला बुद्धिहाळ मध्यम प्रकल्पाला पाणी बघायला येऊ लागलेले आहेत। मी आनंदराव पाटील, श्रमी मुक्तीदल समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळ, गेल्या अनेक वर्ष 1993 पासून या सांगोला अटपाडे आणि 13 दुष्काळी तालुक्यामध्ये काम करत आहे। पण या अतिशय नियोजनबद्ध आणि सगळ्याचा समन्वय राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर्षी पहिल्यांदाच निर्णय घेतला की या दुष्काळी भागाला वाहून जाणारं कृष्णेचं 6 TMC पाणी द्यायचं। आणि त्याचाच परिणाम म्हणून या बुद्याळ तलावाच्या वरच्या कमांडमध्ये कॅचमेंटमध्ये जे सगळे तलाव आहेत, नालाबांध आहेत, सगळे पाझर तलाव हे पूर्ण क्षमतेनं टेंबू योजनेच्या पाण्यानं भरले आणि ते भरून बुद्याळमध्ये पाणी चालू झालं आणि योगायोगानं मोठा पाऊससुद्धा झाला। म्हणजे निसर्गानं या भागामध्ये यावर्षी अतिशय चांगली कृपा केलेली आहे। या बुद्याळच्या खालचे जे शेतकरी आहेत अतिशय कष्टाळ आहेत। यामध्ये फळबागा, फळभाज्या आणि शेतीचे सगळेच या ठिकाणी उत्पादन करणारे कष्टाळू लोक आहेत आणि निश्चितपणाने या पाण्याचा चांगला उपयोग होईल। खरं तर या पाण्याचं नियोजन करत असताना हे शासकीय अधिकारी, यामध्ये जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी आणि त्यांचा स्टाफ यांनी अतिशय नियोजनबद्ध काम केलं आणि यावर्षी सगळे तलाव भरून घेतले आणि खरोखर दुष्काळी भागाला एक वरदान ठरेल अशा प्रकारचा हा सांगोला तालुक्यातला सगळ्यात मोठा तलाव आज या पाण्यानं भरलेला आहे। आणि खरोखर हे भरल्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे। 2 वर्ष आता हे पाणी कमी पडणार नाही, किमान 1 वर्ष पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे संपणार नाही अशा पद्धतीचं चांगलं झालेलं आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा या भागामधल्या शेतकऱ्यांचं या पाण्यामुळं चांगलं कल्याण होईल। अशा धारक शेतकरी आहे। हा बुद्याळ प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं आता मध्यंतरी पाण्यामुळं बागा सोडाव्या अशा प्रकारचा संकट येणार नाही, त्यामुळं आमचे आर्थिक उन्नती प्रगती होईल। आणि ह्या बुद्याळचा प्रकल्प टेंबूला जोडल्यामुळं ते 12 माही पाण्याचा आमचा प्रश्न सुटलेला आहे। आजपर्यंत आम्ही बरंच लहान वयापासून बघतोय, एवढं पाणी कधीच आलं नव्हतं। तरी आता सध्या सांड वाहत आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे।